एक छोटा वैयक्तिक प्रश्न असा होता, आम्ही ज्यावेळेला तुमचं कार्यक्रम बघतो, आता आम्हाला टीव्हीवर दिसतात, ट्विटरवर बघतो, फेसबुकवर बघतो, तुम्ही सतत दौरे करत असता, फिरत असता, अगदी रात्री 8, 10, 12 वाजता पण ते ट्विट पडत असतात, तुम्हाला मोकळा वेळ कधी मिळतो का? आणि खोल श्वास घेऊन तुम्ही कधी मोकळ्या वेळात तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी केल्यात का गेल्या 5, 7, 8 वर्षामध्ये? मोकळा वेळ कमी मिळतो, पण तुम्हाला एक सांगतो की कितीही उशीर झाला तरी रात्री काही ना काही मी पाहतो. आता IPL च्या हायलाइट्स पाहतो, कधी कुठली तरी सिरियल पाहतो, वेब सिरीज पाहतो, काही ना काही मी पाहतो. वाचायचा मला आधी खूप शौक होता, आता तो कमी झाला, कारण आता हे सगळं पाहतो आणि मला असं वाटतं की सोपं असतं, म्हणजे पुस्तक घेऊन या, ते कॅरी करा, यापेक्षा मोबाईलवरच पाहता येतं. आणि विमानामध्ये मी माझ्या याच्यावर काही ना काही डाउनलोड केलेलं असतं, ते प्रत्येक प्रवासामध्ये मी ते बघतो. त्यामुळे विमानात जर कोणी माझ्या बाजूला येऊन बसला आणि तो गप्पा मारायला लागला तर मला त्याचा राग येत असतो की हा का बरं गप्पा मारतोय, माझा जो माझा वेळ आहे हा खाऊन राहिला. त्यामुळे मला असं वाटतं की त्यात मी बऱ्यापैकी माझं सगळं पूर्ण करून घेतो. विमानात बसल्यानंतर देवेंद्रजींना त्रास द्यायचा नाही हे आता लोकांना कळलेलं आहे. नाही, दोन गोष्टी, जर काम व्हायचं असेल तर विमानात शेजारी गप्पा मारायच्या नाहीत, आणि काम करून घ्यायचं असेल तर गाडी घेऊन रात्री जायचं, ड्राईव्ह करून बघा. 100%